केंद्र सरकारनं हुकुमशाहीचा अवलंब करत कृषी आणि कामगार विरोधी विधेयक आणल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं काँग्रेसच्या वतीनं नायब तहसीलदार विजय जाधव यांना निवेदन देण्यात आलं केंद्रातील भाजप सरकारनं बहुमताच्या जोरावर शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक करणारी विधेयकं मंजूर केली आहेत ही विधेयकं मागं घ्यावीत अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव चौगले यांनी शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून त्यांना देशोद्धडीला लावण्याचं काम मोदी सरकारनं थांबवावं असं मत व्यक्त केलं केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर आणलेल्या विधेयकांमुळे कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या होणार तर सर्वसामान्य शेतकरी कामगार मजूर अडते मुनीम हमाल हे सर्व रस्त्यावर येणार असल्यानं काँग्रेसचा याला तीव्र विरोध असल्याचं काँग्रेसचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील कवलवकर यांनी सांगितलं शेतकऱ्यांची मालमत्ता जाणार आणि असं होत असताना शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाणार आहे शेतकरी आज या भाजप अडचणीत आलेला आहे आणि आपण सर्वजण यावेळी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं या आंदोलनात जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे संजयसिंह पाटील गोकुळचे संचालक पी डी धुंद्रे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिग्रे उद्योजक मोहन धुंद्रे राशिवडेकर सदाशिवराव भांदिग्रे गुडाळचे सरपंच अभिजित पाटील सिरशेचे सरपंच सुभाष पाटील यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते